आजपर्यंत आपण बघत आलो आहोत, जेव्हा जेव्हा कोणत्याही कलेतून परंपरेचा लोककलेचा वारसा या गोष्टींविषयी लिहिले जाते, तेव्हा लेखक, दिग्दर्शक किंवा कलाकार यांच्या माध्यमातून तो वास्तवाचा विस्तव आपल्याला चटका देऊन जातो आणि आपल्याला सुन्न केल्याशिवाय राहत नाही. आज अशाच एका सिनेमाबद्दल आपण बोलणार आहोत. साऊथ इंडस्ट्रीने आत्ताच्या काळात सुपरहिट ठरणारे सिनेमे दिले आहेत. 777 चार्ली, KGF, पुष्पा यांसारख्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांमुळे साऊथ सिनेमांचा एक वेगळा प्रेक्षक वर्ग तयार झाला आहे. अशातच अजून एका चित्रपटाची यात भर पडली आहे. सिनेमातून कायमच वेगळा विषय मांडणाऱ्या रिषभ शेट्टी यांच्या कांतारा अ लेजंडची. हा चित्रपट मूळ तेलुगू आणि हिंदी भाषेत प्रदर्शित करण्यात आला आहे. अनेक कारणांमुळे चर्चेत असलेल्या कांताराला मिळालेली प्रसिद्धी काही औरच आहे. या सिनेमाबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. याची कथा नेमकी कुठली, महाराष्ट्रातील परंपरेचा या कथेशी काही संबंध आहे का, याबद्दल सुद्धा अनेक उलटसुलट चर्चा रंगल्या. त्यातच या सिनेमातील वराह रूपम गाण्यावर घेतलेल्या आक्षेपामुळे प्रेक्षकांच्या मनात याबद्दल कुतूहल निर्माण झाले आहे. त्यातच आता या सिनेमाबद्दल आणखी एक महत्त्वाची बाब पुढे आली आहे. रिषभ शेट्टीने पहिल्यांदा लीड रोलसाठी पुनीत राजकुमार यांची निवड केली होती. रिषभने सांगितलेली कांताराची स्टोरी ऐकून आपणही हा सिनेमा करायला हवा असं पुनीत यांना वाटलं. वेळ मिळेल मिळेल असं करता करता शेवटी पुनीत यांनी तुझ्या चित्रपटासाठी यावर्षी तरी वेळ मिळणे कठीण आहे असं रिषभला सांगितलं. असं सांगताना ते हे सुद्धा म्हणाले की एवढी चांगली स्टोरी लाईन असताना फक्त मी नाही म्हणून काम थांबवू नको, माझे आशीर्वाद नेहमीच तुझ्यासोबत आहेत. पुढे रिषभ यांनी चित्रपटाची शूटिंग सुरू केली. शूटिंगचे काही फुटेज रिषभ यांनी पुनीत राजकुमार यांना दाखवले होते. ते पाहून पुनीत यांनी रिषभला या सिनेमासाठी शुभेच्छा दिल्या. पण दुर्दैवाने थोड्याच दिवसात पुनीत राजकुमार यांचे निधन झाले. अवघ्या 46व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. कांतारा या कमी बजेट असलेल्या चित्रपटाची IMDB रेटिंग 9.1 वर दिले गेले आहे. या रेटिंगमध्ये या चित्रपटाने KGFला देखील मागे टाकत पहिला क्रमांक पटकावला. IMDBने 250 सर्वोत्कृष्ट चित्रपटांची यादी जाहीर केली होती. त्यात देखील हा चित्रपट सर्वोच्च स्थानी आहे. आणि यातील अजून मजेदार गोष्ट म्हणजे या यादीत 80% साऊथ इंडस्ट्रीमधले चित्रपट आहेत. तर या सिनेमात दिग्दर्शकाने केलेली कमाल, कलाकारांचा थक्क करणारा अभिनय आणि चित्रपटाचे संगीत हे नक्कीच अनुभवायला हवे.